राज्य में बीते कई सालों से पुलिस भर्ती प्रक्रिया शुरू की जाएगी, लेकिन कई सालों से यह भर्ती प्रक्रिया नहीं की गई। पुलिस भर्ती प्रक्रिया जल्द से जल्द कराने की मांग को लेकर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा घंटानाद आंदोलन किया गया। महाविकास अघाड़ी सरकार की स्थापना होने के बाद पुलिस बल में महाभर्ती की घोषणा सरकार द्वारा की गई थी, लेकिन यह घोषणा भी एक तरह जनता से किया गया झूठा आश्वासन ही साबित हुआ है। महाविकास अघाड़ी की सरकार स्थापित होकर 1.25 साल का समय बीत चुका है, लेकिन अभी तक इस घोषणा को अमल में नहीं लाया गया है। जिस तरह राज्य की भौगोलिक सीमाएं बढ़ रही है, उसे देखते हुए पुलिस बल गुनहगारी को रोकने के लिए कहीं न कहीं अपूर्ण है। साथ ही राज्य में बेरोजगारी भी बढ़ रही है, जिसको देखते हुए पुलिस भर्ती प्रक्रिया जल्द से जल्द शुरू की जानी चाहिए, ऐसा राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड़े द्वारा कहा गया है। पुरोगामी महाराष्ट्र राज्यात मागील 3 वर्षापासून नेहमी घोषणा दिली जात होती की 12,000 पोलिसांच्या जागा रिक्त आहेत आणि त्या आम्ही लवकरात लवकर भरू, परंतु प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या कारणाने ते भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती आणि सकारात्मक उत्तर शासनाकडून मिळत नव्हतं। आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्रातील पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या या 12,000 जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या आणि जे बेरोजगारीचं महासंकट या महाराष्ट्र राज्यावर सुरू आहे ते थोड्या काय प्रमाणात होईना पण ते दूर करावं, या एका मुद्द्यासाठी आम्ही सकाळपासून या ठिकाणी घंटानाद आंदोलन केलं। माननीय आमदार अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सरकारला आम्ही विनंती केली होती। माननीय आमदार अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला वेळ दिली, संधी दिली आणि चर्चेला बोलावलं। त्यांच्या निवासस्थानी आताच चर्चा संपन्न झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला खात्री दिली की येत्या पुढील 8 दिवसांमध्ये 5,500 पोलिसांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,500 पोलिसांची भरती करणार आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी अतिरिक्त 5,000 जागांची पोलीस भरती करण्याचं सुद्धा आश्वासन आणि खात्री या माननीय गृहमंत्र्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल असं आम्हाला या ठिकाणी खात्रीने वाटतं। ज्या पद्धतीने माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला खात्री दिलेली आहे, आश्वासन नाही दिलं तर गॅरंटी दिली की 8 दिवसाच्या आत 5,500 पोलिसांच्या भरतीची जाहिरात येणार, म्हणजे येणार आणि आतापासून ही प्रोसेस सुरू होणार आणि पुढच्या काळामध्ये त्या 3-4 महिन्यामध्ये या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बहुजन समाजातील 20,000 लोकांना या पोलीस दलामध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल, 20,000 बेरोजगारांची बेरोजगारी दूर होईल, ते रोजगाराला लागेल आणि इथे शेतकरी शेतमजुरांचेच पोर येतात म्हणून शेतकरी शेतमजुरांवर जे भूकमारीची किंवा आत्महत्या करण्याची वेळ येते ती येणार नाही याची मला खात्री आहे। माननीय गृहमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिली, आमचं ऐकून घेतलं आणि ते प्रक्रिया पूर्ण कर की मराठ्यांना EWS मध्ये आरक्षण देण्याचा GR काढलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुरू झालेला, इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या सर्व, त्याच्यामुळे आता आमच्या दृष्टीने म्हणजे OBC लोकांच्या समाजाच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा तिळा राहिलेला नाही, त्यांना EWS मध्ये आरक्षण देण्याचं सरकारने घोषित केलेलं आहे आणि म्हणून ह्या जाहिरातीसुद्धा येऊन भरतीची प्रक्रिया सुरू करून त्यांना EWS मध्ये कोटा देण्यात येणार आहे आणि OBCचा कोटा OBCला मिळणार आहे आणि ते सुरू होणार असं त्यांनी आम्हाला खात्रीने सांगितलेलं आहे। माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा मराठा आरक्षणाचा तिळा सुटला आणि याला विटनेस म्हणून माननीय आमदार विकास भाऊ ठाकरे आणि माननीय आमदार अभिजितजी वंजारी त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय OBC महासंघासोबत उपस्थित होते, जे उद्या काय झालं तर सभागृहामध्ये उत्तर विचारायला 2 आमदार आमच्यासोबत होते, या दोन्ही आमदारांचे सुद्धा राष्ट्रीय OBC महासंघातर्फे मी आभार व्यक्त करतो। राष्ट्रीय OBC महासंघ द्वारा आज पुलिस भर्ती प्रक्रिया की मांग को लेकर घंटानाद आंदोलन किया गया। इस दौरान कांग्रेस के विधायक विकास ठाकरे ने भी इस आंदोलन को समर्थन देते हुए कहा कि हम राष्ट्रीय OBC महासंघ के साथ है। महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते प्राध्यापक बबनरावजी तायवाडे यांचा जो OBC समाजातील लोकांसाठी संघर्ष सुरू आहे आणि आपण पाहता गेल्या अनेक दिवसांपासून OBCच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर वेळ आले तर सरकारच्या आपल्या सरकारच्या विरोधात जाऊनसुद्धा OBC समाजांच्या मागण्या रेटून धरण्याचं काम प्राध्यापक बबनरावजी तायवाडे करत आहेत। मला वाटते OBC समाजाचे सर्व जनप्रतिनिधी, सर्व आमदार जे कोणत्याही पक्षाचे असो पण ते OBC आहेत, ते त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना समर्थन आहे हेच सांगण्यासाठी आज मी इथे आलो आहे आणि सरकारकडे जी मागणी आहे
ओबीसीच्या संदर्भात ही मागणी सरकारने पूर्ण करावी हे सांगण्यासाठी आज या ओबीसी नेत्यांच्यासोबत मी इथे आलेलो आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ओबीसीवर जो अन्याय होत आहे आणि आम्हाला इतर कोणाचा हक्क हिसकायचा नाही आहे परंतु आमचा हक्क कोणी हिसकू नये ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यासाठी आम्ही लढत राहू हे सांगण्यासाठी। पुलिस भर्ती प्रक्रिया की मांग को लेकर बबनराव तायवाड़े के नेतृत्व में घंटानाद आंदोलन कर राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख को ज्ञापन सौंपा गया। इस दौरान गृह मंत्री देशमुख द्वारा राज्य में जल्द से जल्द पुलिस भर्ती प्रक्रिया शुरू की जाएगी ऐसा आश्वासन दिया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, बीसी न्यूज, नागपुर।